स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलामोलडिट्समध्ये तर आज आपण अशा पद्धतीचा कडक व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत तर भावनो मागील व्हिडिओजमध्ये मी कंटिन्युअसली जे आहेत ते व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करतच आहे अशाच पद्धतीने तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओज जे असतील ते आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील तर काही दिवसांपासून जे आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनेलवर एक महिन्यांनी पंधरा दिवसांनी अपलोड होत होते तर आपण आता रेग्युलरली जे आहे ते व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करतच आहोत तर भावांनो जर काही प्रॉब्लेम आला जर व्हिडिओ जर लेट व्हायला लागले तर मी तुम्हाला नक्की सांगेन पण आता तुम्हाला रेग्युलरली जे आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ जे असेल ते पाहायला मिळतील नेहमीचप्रमाणे आपण जे काही मी मटेरियल यूज केले आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ते तुम्ही ड्राईव्हवरून जे आहे ते फ्रीमध्ये जे असेल ते डाउनलोड करू शकता त्यामध्ये तुम्हाला फक्त फोटोज पाहायला मिळतील किंवा पी एन जीज पाहायला मिळतील बाकी सर्व काही आहे ते तु तुम्हाला जी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेटची दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तरी भाऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे कडक व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर भा जर तुम्हाला ड्राईव्हवरून जर काही प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊन तिथून जे आहे ते फ्रीमध्ये जे असेल ते मटेरियल डाउनलोड करू शकता तिथे जे असेल ते आपण फ्रीमध्ये जे असेल ते मटेरियल अपलोड करतच असतो तसेच हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्यासाठी आपल्याला काइन मास्टर जे नवीन आलेले आहे ते काइन मास्टर तुमच्याकडे असायला हवे तर ते तुम्हाला अपडेट करून घ्यावे लागेल तर आपण टेलिग्रॅम चॅनलवरती एक जुने काईन मास्टर यूज अपलोड केलेले आहे तर ते तुम्ही डायरेक्टली अपलोड करू शकता त्यामध्ये अपलोडिंग अपडेटिंगचा जो फीचर आहे तो ॲड केलेलाच आहे त्यामुळे तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते अपडेट करू शकता तर भा आजचा व्हिडिओ खूपच म्हणजे खूपच कडक झालेला आहे तर या व्हिडिओला देखील खूप व्ह्यूज आलेच पाहिजेत तर भावनो सर्वात प्रथम जे आहे ते आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर भावनो सर्वात प्रथम काय करायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर भावानो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अशा पद्धतीची एक लिंक भेटून जाईल जी प्रीसेट लिंक नावाने दिली असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचा जो डाटा असेल नेट जे असेल ते ऑन असायला हवे तर अशा पद्धतीने तुमचे कोणत्याही प्रकारचे जे क्रोम ब्राउजर आहे किंवा ब्राउजर असेल ते ओपन होऊन जाईल अशा पद्धतीने व्हेरीफाय लिंक होईल यानंतर ही जी लिंक असेल ती तुमच्या कायनमास्टरमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे तरी पण मी तुम्हाला करून दाखवतो कारण थोडासा वेळ लागतो कारण सात पॉईंट चार एम बीची जी आहे ती फाईल आहे तर म्हणून तुमच्या डाटाच्या स्पीडवर अवलंबून आहे माझे थोडंसे जे डाटा स्पीड आहे ती खूप म्हणजे कमी आहे तरी देखील मी अशा पद्धतीने होऊन जाईल तर भा एक दोन मिनटं वेट करूयात तर भा जे काही मी मटेरियल दिले आहे ते तुम्ही ड्राईववरून जे असेल ते डाउनलोड करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतच असेल तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करा इंस्टाग्रॅमला किंवा आपल्याला आपण नंबर देखील दिलेला आहे मी टेलिग्रॅम चॅनेलवर तिथून देखील मला डायरेक्टली मेसेज करू शकता देखील तुम्हाला फ्रीमध्ये जे असेल ते पाहायला मिळतील तर भावानो तर नेट खूपच स्लो आहे माझे तर मी बॅक येतो माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे तर बॅक पण येत नाही आहे तर थांबूयात आपण था एक दोन मिनटं तर भावांनो आणखीन कोणत्या पद्धतीचे व्हिडिओज जे असतील तुम ते तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील नक्की कमेंट करून सांगत जावा कारण आपण नेहमीच जे आहे ते आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवर जास्त भार देत असतो कारण हेच व्हिडिओज आपल्याला म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा न्यू युजर्स आहेत त्यांना देखील बर्थडे व्हिडिओजच फार आवडतात त्यामुळे मी नेहमी बर्थडे व्हिडिओवरती जास्त फोकस देत असतो पण आणखीन काही प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील आणखीन खूप काही आपल्याला पुढे पुढे शिकायचे आहे मी देखील पूर्ण असा डीपमध्ये शिकलेला नाही आहे तुमच्या पद्धतीनुसार मी थोडंफार शिकत आहे अजून देखील मला खूप शिकायचे आहे तुम्हाला देखील आपल्या चॅनेलवर खूप काही शिकायला मिळेल तर भावानो अशाच पद्धतीने आप तुमचे प्रेम असू द्यात त्यामुळेच तुम्हाला देखील फार शिकायला मिळेल व मराठीमध्ये आपण शिकवत असतो भावानो आजचा व्हिडिओ जसा तुम्ही डेमोमध्ये पाहिलात ना तर एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावानो तर व्हिडिओला एक लाईक करा प्लीज भावानो कारण खूप म्हणजे खूप कडक आपल्या पूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये जेवढा व्हिडिओ जो कोणताही व्हिडिओ आपण बनवला नव्हता त्याच पद्धतीचा जो व्हिडिओ आहे तो आपण आज बनवणार आहोत तर भावानो नेटचे जे स्पीड आहे ते थोडेसे लहान म्हणजे स्पीड जे आहे ते कमी आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे तर नाईंटी एट पर्सेंट झालेले आहे तर फक्त टू पर्सेंट लाय राहिलेले आहे तर अशा पद्धतीने आपली जी फाईल आहे ती इम्पोर्ट झालेली आहे भावानं तर तुम्हाला अशा पद्धतीने सर्व काही मी जे आहे ते सेट करून दिलेले आहे तर फक्त आपल्याला काय करावे लागेल तर फोटोज जे असेल ते चेंज करावे लागतील फोटो चेंज करण्याआधी आपण काय करूयात तर हॅप्पी बर्थडेचा जो पी एन जी आहे तो इथे आपल्याला सेट करून घ्यावा लागेल तर म्हणजे सेट म्हणजे व्यवस्थित सेट आहे त्याला हलवू नका फक्त आपल्याला काय करावे लागेल त्याची जी मेजरमेंट आहे मूव अँड ट्रान्सफर आहे ते, ते थोडेफार इकडे तिकडे करावे लागेल तर त्यासाठी तुम्हाला साधारणतः पाच सेकंदावरती यायचं आहे भावानुसार सर्वात प्रथम तर पाच सेकंदावरती एक मी बिटमार्क दिलेला आहे ते आल्यानंतर त्या पी एन जीवरती क्लिक करायचा आहे मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे तर मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती गेल्यानंतर येथे एक प्लसचा की ऑलरेडी दिलेला आहे बट तो आपण काढायचा आहे काढल्यानंतर भावनो पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर एक सहा सेकंदावरती एक प्लसचा की दिलेला आहे तो देखील काढायचा आहे पुढे जायचं आहे पुढे सहा पॉईंट आठ सेकंदावरती देखील एक प्लसचा की दिलेला आहे भावनो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा अशा पद्धतीने तर भावानो सॉरी तर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे पुन्हा पाच सेकंदावरती यायचं आहे भानो पाच सेकंदावरती आल्यानंतर पुन्हा प्लसवरती की द्यायचं आहे प्लसवरती की दिल्यानंतर एक्स वायवरती तुम्ही पाहू शकता तर आपल्याला काय करावे लागेल तर करेक्ट आपल्याला इथे एक मेजरमेंट दिसत आहे नऊशे पंच्याण्णव पॉईंट सत्याऐंशी तर ती आपल्याला साधारणतः नऊशे चौऱ्याण्णव करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर थोडंफार लहानच करून घ्या तर सॉरी अशा पद्धतीने नऊशे चौऱ्याण्णव करून घ्यायचं आहे कारण खूप सारं डिफिकल्ट आहे तर अशा पद्धतीने मी करून घेतो तर भावना हळू एकदम हळू आपल्याला करून घ्यायचा आहे कारण थोडस तर भावना अशा पद्धतीने तर भावना तुम्ही पाहू शकता नऊशे चौऱ्याण्णव अशा पद्धतीने करून घेतलेला आहे तर पहिल्यांदा जे जो आहे तो अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तर यानंतर आपल्याला काय करावे लागेल पाच पॉईंट चोपन्न सेकंदावरती यायचं आहे करेक्ट तर अशा पद्धतीने येतो मी पाच पॉईंट चोपन्न पंच सेकंदावरती यायचं आहे तर इथे समजण्यासाठी एक बिटमार्क ॲड करून घ्यायचा आहे बिटमार्क ॲड करून घेतल्यानंतर याला आपण पाच नऊशे पंच्याण्णववरती वरती घेऊन जायचं आहे तर थोडंस नऊशे पंच्याण्णव झाले होत तर अशा पद्धतीने तर थोडंफार व्यवस्थित करावं अनु फक्त एकच सेकंद आपल्याला पुढे न्यायचं आहे तर भावना अशा पद्धतीने नऊशे पंच्याण्णव वरती आणायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला जायचं आहे सहा पॉईंट आठ सेकंदावरती तर ते तुम्हाला मी दाखवतो तर सहा पॉईंट आठ सेकंदावरती यायचं आहे करेक्ट सहा पॉईंट आठ सेकंदावरती आल्यानंतर साधारणतः आपल्याला नऊ पॉईंट शहाण्णव वरती न्यायचं आहे तर भावना एक सोपी पद्धत आहे तर आपल्याला अशा पद्धतीने उजव्या साईडला जो कॉर्नर आहे त्यावरती एक टॅप करायचा आहे तर डायरेक्टली नऊशे शहाण्णव वरती जाईल व डाव्या कोपऱ्यामध्ये टॅप केला तर नऊशे वरती जाईल तर ते मी तुम्हाला नंतर सांगणार होतो त्यामुळे मी जे आहे ते तुम्हाला अवघड सांगत होतो तर अशा पद्धतीने नऊशे शहाण्णव वरती क्लिक करायचं आहे व इथून डनवरती क्लिक करून बॅक यायचा आहे भानो तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते व्यवस्थित जे असेल ते सेट करून घेतलेले आहे यानंतर आपल्याला जे फोटोज असतील ते चेंज करावे लागतील तर ते कशा पद्धतीने करायचे आहेत ते मी दाखवणार आहे तर हा हे जे फोटोज आहेत ते आत्ता सध्या डिलीट करू नका तर स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करा मीडियावरती जायचं आहे माझ्याकडे काही डेमो विडिओ सॉरी फोटोज आहेत ते इथे मी सेट करून घेतो तर अशा पद्धतीने फोटो ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर पहिल्यांदा व्यवस्थित सेट करून घ्या सेट केल्यानंतर तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची जी साईज असेल ती अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे वाढून घेतल्यानंतर याला अशा पद्धतीने खाली सरकावून द्यायचं आहे सरकावून दिल्यानंतर भावानू आपल्याला इथे वाय अँड झेडचा ऑप्शन दिसेल तर झेडवरती क्लिक करायचं आहे व अशा पद्धतीने थोडंफार ढकलवून द्यायचं आहे ढकलवून दिल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे व आपल्याला लेअरच्या बाजूला एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओचा जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचा आहे तर आपला जो फोटो आहे तो व्यवस्थित दिसत आहे तर त्यानंतर आपल्याला जो फोटो असेल सॉरी जो व्हिडिओचा जो पी आपण सेट केला होता त्यावरती एनेबल करून घ्यायचा आहे एनेबल करून घेतल्यानंतर या फोटो जो फोटो आपण ऍड केला होता त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे साधारणतः सहा सेकंदावरती यायचा आहे जो आपल्याला बिटमार्क दिलेला आहे सॉरी बिटमार्क दिलेला नाही आहे तर बिटमार्क आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे व त्या फोटोची जी लेंथ असेल ती सहा सेकंदापर्यंत करून घ्यायची आहे व आपला जो आधीचा फोटो होता तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर डिलीट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपला व्हिडिओ थ्री डीमध्ये मध्ये कन्व्हर्ट करून पाहूयात व्यवस्थित सेट झाले आहे का तर फोटो सेट झालेला आहे फक्त आपल्याला फोटो जो असेल तो खालच्या बाजूने सरकावून द्यायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करा मू अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन याला अशा पद्धतीने खालच्या बाजूने सरकावून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने सरकावून दिलेले आहे व इथून बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्याला जो व्हिडिओ थ्री डीचा जो इफेक्ट होता तो एनेबल करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला जो पहिला फोटो आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे तर यानंतर आपल्याला खाली जायचं आहे व इथे एक दुसरा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल साधारणतः पाच पॉइंट चौतीस सेकंदावरती तर तेथे ते एक बिटमार्क करून घेऊ तर त्यानंतरचा जो फोटो असेल तो देखील इथे ॲड करून घेऊयात तर दुसरा फोटो जो असेल तो अशा पद्धतीचा आहे तर खूपच कडक जो आहे तो फोटो आपण यूज करत आहे तर अशा पद्धतीने याला देखील इथे सेट करून घेतो सर्वात प्रथम वयाची जी साईज असेल ते अशा पद्धतीने वाढून घेतो वयाला देखील व्यवस्थित इथे सेट करून घेतो भावानू तर सेट करून घ्यायचा आहे सेट करून झाल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचा आहे साधारणतः आपल्याला जो नेक्स्ट फोटो आहे तो साधारणतः आपला एकोणीस पॉईंट पंचेचाळीस सेकंदापर्यंत आहे तर आपण साधारणतः एकोणीस आप पॉईंट पंचेचाळीस सेकंदापर्यंत यायचं आहे व इथे एक बिटमार्क ॲड करून घेतो व पुन्हा बॅक मागे यायचा आहे जो आपण फोटो ॲड केला होता त्या फोटोवरती क्लिक करून साधारणतः एकोणीस पॉईंट पंचेचाळीस सेकंदावरती जायचं आहे वनो येथे जो आपण बिटमार्क ॲड केला होता व त्या फोटोची जी लेंथ असेल ते, लें ते एकोणीस पॉईंट पंचेचाळीस सेकंदापर्यंत सरकावून घ्यायचा आहे व हा जो जुना फोटो असेल तो इथून डिलीट करून द्यायचा आहे डिलीट केल्यानंतर पुन्हा मागे यायचा आहे पुन्हा या व्हिडिओला थ्री डीमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर एकदा व्हिडिओ प्ले करून बघूयात कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे तर फोटो जो आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे बट आपल्याला फोटो जो असेल तो खालच्या बाजूने सरकावून घ्यायचा आहे तर त्यासाठी पुन्हा फोटोवरती क्लिक करा थोडेसे मागे यायचं आहे व या फोटोला अशा पद्धतीने खालच्या बाजूने सरकावून द्यायचा आहे भानू खालच्या बाजूने सरकावून दिल्यानंतर पुन्हा झेडवरती क्लिक करा अशा पद्धतीने झेडवरती क्लिक केल्यानंतर हा जो फोटो असेल तो साधारणतः पन्नास प्लस पन्नासवरती नेऊन ठेवायचा आहे व इथून पुन्हा वरती क्लिक करून पुन्हा जो असेल तो व्हिडिओ प्ले करून बघायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप कडक जो लुक आहे तो व्हिडिओमध्ये येणार आहे वाहनू तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या फ्रेंडचे जे फोटोज असतील ते इथे ॲड करून घ्यायचे आहेत तर यानंतर जो तिसरा फोटो असेल तो देखील इथून ॲड करायचा आहे साधारणतः आपण एकोणीस पॉईंट एकोणपन्नास सेकंदावरती यायचा आहे वाहनू व इथे एक बिटमार्क ॲड करून घ्यायचा आहे व आपला नेक्स्ट फोटो जो असेल तो देखील इथे ॲड करून घेतो तर तो फोटो अशा पद्धतीचा आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे वाहनू खूपच कडक जो लुक आहे तो फोटो असणार आहे तर हा अशा पद्धतीने या फोटोची जी साईज असेल लेंथ असेल ती साधारणतः आपल्याला सत्तावीस पॉईंट पन्नास सेकंदापर्यंत खिसकावून घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा मागे यायचं आहे मागे आल्यानंतर जो फोटो ॲड केला होता त्या फोटोवरती क्लिक करून साधारणतः सत्तावीस पॉईंट पन्नास सेकंदावरती यायचा आहे वाहनू व वह इथे आपण एक बिटमार्क ॲड केला होता तर अशा पद्धतीने व याला देखील खिसकावून घ्यायचं आहे खिसकावून घेतल्यानंतर या फोटोला आपण व्यवस्थित जे असेल ते सेट करून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम त्या फोटोला जो असेल तो थ्री डीमध्ये मध्ये आपण कन्वर्ट करून घेऊ सॉरी मू अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे व दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून नाईन्टी डिग्रीमध्ये किंवा वन एटी डिग्रीमध्ये जो असेल तो कन्वर्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने करून घेतो भावानू तर फोटो व्यवस्थित सेट झाला आहे का पाहूयात तर फोटो जो आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे फक्त फोटो जो असेल तो अशा पद्धतीने खालच्या बाजूने सरकावून घ्यायचा आहे तर साईज थोडीफार वाढवून घ्या वाढवून घेतल्यानंतर फोटो जो असेल तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर आपला फोटो तुम्ही पाहू शकता पुन्हा आपल्याला फोटो जो आहे तो पूर्ण अशा पद्धतीने रोटेट झालेला दिसत आहे तर पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे फोटोवरती क्लिक केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे पुन्हा दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मायनस वन एटीवरून पुन्हा झिरोवरती आणायचं आहे तर आपल्याला फोटो जो असेल तो अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ पाहायला मिळेल तर त्या पुन्हा फोटोवरती क्लिक करून पुन्हा मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती यायचं आहे त्याची साईज जी असेल ते अशा पद्धतीने वाढवून घ्यायच्या आहे वाढवून घेतल्यानंतर आपण एकदा फोटो जो असेल तो पाहूयात तर अशा पद्धतीने आणखीन थोडी आपण साईज जी असेल ती वाढवून घेऊयात तर अशा पद्धतीने वाढवून घेतो तर भावना मी हे जे फोटोज आहे ते डेमोसाठी यूज करत आहे तर जो बॅगचा फोटो असेल तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे व आपला जो फोटो आहे तो व्यवस्थित येथे सेट करून घेऊयात तर अशा पद्धतीने सेट करून घेतलेला आहे तर एकदा व्हिडिओ तुम्हाला प्ले करून दाखवतो कशा कर पद्धतीने आपल्याला जो आहे तो पाहायला मिळणार आहे खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या फोटोमध्ये अँड व्हिडिओमध्ये देखील येणार आहे तर अशा पद्धतीने जो फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे व लास्टचा फोटो जो आहे हो तो तुम्ही अशाच पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी जास्त काही सांगत नाही आहे तर लास्टचा देखील याच पद्धतीने जसा आपण सर्व फोटोज ॲड केले होते त्याच पद्धतीने करायचा आहे तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण यामध्ये खूप म्हणजे जे आहे ते डिफिकल्ट आहे पण व्हिडिओ खूप कडक आहे त्यामुळे जो आहे तो व्हिडिओ सा डिफिकल्ट झालेला आहे तो मला समजू देखील म्हणजे समजणार देखील नाही लवकर त्यामुळे व्हिडिओ थोडासा व्यवस्थित बघा कारण खूप कडक जो आहे तो व्हिडिओ झालेला आहे अँड पूर्ण थ्री डीमध्ये आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला समजण्यासाठी अवघड जाऊ शकतो कारण मीच हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्यासाठी पूर्ण दोन दिवस घालवले आहेत तर भावानो व्हिडिओ खूप कडक आहे अँड तुम्हाला पूर्ण काही सांगितले नाही की टेक्स्ट कशा पद्धतीने ॲड करायचे सर्व काही मी सांगितले नाही आहे पण तुम्हाला सर्व काही सांगितले असते तर व्हिडिओचे तीन ते चार पार्ट बनवावे लागले असते कारण माझेच दोन दिवस गेले आहेत त्यामुळे व्हिडिओ देखील खूप मोठा होऊ शकतो तरी पण मी सोप्या भाषेमध्ये जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे तरी भावानू व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कारण खूप कडक व्हिडिओ आहे भावनू दोन दिवस मी घालवले आहेत या व्हिडिओसाठी तर भावनू प्लीज एक लाईक करा तर भावनू आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करा किंवा आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा तिथे देखील आपण तुमची सहायता करूच तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आपण अपलोड केलेलेच आहे सर्व काही मटेरियल जे असेल ते तर भाग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद